गंगापूर उपविभागाचं विभाजन करून ऍक्च्युअली वाळूज नावाचा एक आपला उपविभाग करावा म्हणून आणि वाळूजचे ऍक्च्युअली विभाजन करून रांजणगाव हे करावं म्हणून जे सभागृह पॉझिटिव्ह कामकाज करण्याकरता आहे त्यामुळे माननीय सतीश चव्हाणजींनी जो मुद्दा मांडलाय तो अतिशय योग्य आहे. गंगापूर उपविभागामध्ये सध्या ग्राहकांची संख्या 80,000 आहे आणि आपल्याकडे जी काही विभाजनाची निकष आपण दिले आहेत त्यात 60,000 वर गेले की आपण विभाजन करतो. ग्रामीण उपविभाग विभाजनाकरता 60,000 वर, नवीन उपविभाग निर्मितीकरता 30,000 वर, ग्रामीण शाखा कार्यालय विभाजनाकरता 15,000 वर आणि नवीन ग्रामीण शाखा कार्यालयाकरता 7,500 वर. तर आपण जी मागणी केली आहे ही सर्व निकषात बसते आहे. त्याच्यामुळे गंगापूर उपविभाग जो आहे त्याचं विभाजन केलं जाईल ज्याच्यामध्ये गंगापूर उपविभाग 32,119 कनेक्शन तिकडे असतील. वाळूज नवीन उपविभाग केला जाईल जिथे 48,308 अशा प्रकारचे ग्राहक राहतील. दुसरी आपण जी मागणी केली आहे वाळूज शाखा याचं देखील विभाजन केलं जाईल आणि यापैकी वाळूजमध्ये 9,728 तर रांजणगाव नवीन जे शाखा कार्यालय आहे तिथे 14,367 अशा प्रकारचे ग्राहक असतील. पुढच्या 15 दिवसांमध्ये या विभाजनाची कारवाई पूर्ण केली जाईल. किमान 15 दिवस म्हणलात आपण, परंतु किमान महिन्यात तरी हे कार्यालय चालू व्हावं याची काळजी दक्षता आपण घ्यायची. निश्चित 15 दिवस मी म्हटलंय पण 14 दिवसातच करून टाकू वाटतं. 14 दिवसात करण्याचं आश्वासन पाळावं एवढीच अपेक्षा आहे. निश्चित ते पाळण्यात येईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो कारण आपण अतिशय योग्य मुद्दा माननीय विरोधी पक्षनेते मांडला की संभाजीनगरचं जे औद्योगिक वाढ आहे ही या भागात मोठ्या प्रमाणात झाली जी एमआयडीसीच्या बाहेर आहे आणि आज तिथे मोठ्या प्रमाणात ताण देखील तयार झालेला आहे आणि म्हणून त्याचंही प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आत्ता तिथे जेवढी क्षमता आहे आपली त्या क्षमतेला दुप्पट क्षमतेमध्ये आता आपण परिवर्तित करतो आहोत आणि त्याचे टेंडर स्टेजला आपण आणलेलं आहे. आपल्याला आरडीएसएसमध्ये त्याच्याकरता निधी प्राप्त झालेला आहे. त्याचंही काम आम्ही पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये सुरू करू आणि 2025 सालापर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू जेणेकरून आत्ता त्या भागामध्ये ज्या इंडस्ट्रीज येत आहेत त्यांना तर अडचण येणारच नाही पण भविष्यातल्या इंडस्ट्रीला देखील त्या ठिकाणी अडचण येणार नाही एवढी क्षमता वाढ आम्ही त्या ठिकाणी करू. माझी आपल्याला विनंती राहील ज्या ठिकाणी ग्राहकांनी आपल्या डिपार्टमेंटकडे तक्रार केलेली असेल की आमचा मीटर फॉल्टी आहे आणि आपल्याकडे डिपार्टमेंटकडे ते उपलब्ध नसल्यामुळे जर ते चुकीचं रिडिंग जात असेल तर कृपया करून अशा पद्धतीने ग्राहकांवर कारवाई होणार नाही याच्या बाबतीत आपण खाली निर्देश द्यावे. निश्चित अशा प्रकारचे निर्देश देण्यात येतील. ग्राहकाने जर वेळेत तक्रार केली असेल आणि त्याचा पुरावा जर त्याच्याकडे असेल तर मग त्या केसमध्ये ग्राहकांवर हा बोजा टाकला जाणार नाही. त्या संदर्भात योग्य वेळी विभागाने जी कारवाई केली पाहिजे ती न केल्याचा बोजा हा ग्राहकांवर टाकू नका असे निर्देश देण्यात ते. परभणी जिल्ह्यामध्ये दुसरं डिव्हिजन आपण लवकरात लवकर करणार आहे. परभणी जिल्ह्याचं ब्रीफिंग मी घेतलं नाही पण जरूर आपण सांगितला तो प्रस्ताव काय मी लवकर मागवून घेईल आणि त्याच्यावर आपण कारवाई करू. मुळातच आता आपला प्रयत्न हा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढवायचं आणि जवळपास 49,000 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो आहोत. मोठी योजना आपण हातामध्ये घेतलेली आहे. जसं आता तटकरे साहेबांनी सांगितलं आता भविष्यामध्ये आपण स्मार्ट मीटर्स लावतो आहोत त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन जे आहे ते ह्युमन इंटरव्हेन्शन कुठेही असणार नाही. आपण ऑनलाईन ग्रिव्हियन्स सिस्टीम आता ऑपरेट केली आहे त्याच्यामुळे आणि आता लोकांना हळूहळू सवय झाली ऑनलाईन जाण्याची त्यामुळे ते ग्रिव्हियन्सेसही त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे परभणी जिल्ह्याचाही जो प्रस्ताव आपण म्हणताय मी तो तात्काळ त्या ठिकाणी सूचना करेल आणि हे तर काय की शेवटी कंपनीलाच तो करायचा असतो त्यामुळे सरकारच्या वतीनं त्यांना सूचना देण्यात येईल.